साबुदाना खिचडी बनवण्यासाठी साबुदाना कसा भिजवला गेला पाहिजे हे खरं खूप चॅलेंज असतं, आणि त्यासाठीच अगदी खिचडीसाठी साबुदाना भिजवायचा कसा, वाटण कुठलं करायचं उपवासाच्या पदार्थांसाठी, त्याचबरोबर आमटी भात सोप्या पद्धतीने कसा करायचा, सगळ्या डिटेल्स सकट ही सविस्तर रेसिपी आहे, म्हणजे उपवास स्पेशल थाळी आहे, जे नवशिक हे बॅचलरही फटाफट बनवून तयार करू शकतील. तुमच्याही ओळखीचे कोणी बॅचलर असतील, न्यूली मॅरिड असतील, त्यांना हा व्हिडिओ पटकन शेअर करा. चला रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. बॅचलर बेसिकच्या सिरीज आपण करत आहोत. आता सिरीजमध्ये उपवासाचे पदार्थ तर झालेच पाहिजे. आता काय होतं ना की उपवासाला बऱ्याचदा, म्हणजे विद्यार्थी दशेत असाल किंवा न्यूली मॅरिड असाल, विद्यार्थी दशेपासून आपण उपवास सुरू करतो, पण सगळ्यांनाच काही असं काही न खाता उपवास करणं जमतंच असं नाही. इनफॅक्ट काही जण उपवासाचे पदार्थ खायला मिळावेत म्हणून देखील उपवास करतात. चला, तर यामध्ये सगळ्यात काय चॅलेंज असतं की साबुदाना भिजवायचा कसा किंवा पटकन कूट कसा करायचा, तर शेंगदाण्याचा कूट वगैरे. तर या सगळ्या बेसिक टिप्स आहेत, आपण पूर्ण आहे ना ही उपवासाची थाळीचाच बनवणार आहोत, आणि अर्ध्या तासाच्या आत ही बनवून तयार होईल. साबुदाना सोक करायचं, वेळ वगळली तर अर्ध्या तासात उपवासाचे पदार्थ बनवून पटकन तयार होतात. तर सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं, या रेसिपीज आवडल्या तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. साबुदाना खिचडीसाठी साबुदाना भिजवायचा कसा ते आधी बघणार आहोत. तर इथे मी 1 कप साबुदाना घेते आहे, आणि साबुदाना आहे ना खूप गरजेचं आहे की 3 ते 4 वेळा तरी आहे ना छान असा धुवून घ्या, पाणी टाका आणि तो धुवून घ्या. हे तुम्ही बघाल, हे जसं आपण मिक्स करतो ना, यावर खूप सारं स्टार्चचं पाणी जमा झालं आहे. हे जे स्टार्च असतो ना साबुदाण्यामुळे, यामुळे मग खिचडी बनवताना ती खिचडी अशी मोकळी होत नाही किंवा छान फुलत नाही आणि चिकट चिकट होतं. त्यामुळे हे 3 ते 4 वेळा या पाण्यातून असं व्यवस्थित धुवून घेणं गरजेचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता साबुदाना स्वच्छ धुवून झाला, यातलं पाणी पूर्ण निथळून काढलं की यामध्ये ना 1/2 कपला अगदी थोडंसं जास्त पाणी घालायचं, आणि हे बघा साबुदाना तरंगेल एवढंच पाणी घालायचं. यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर साबुदाना खूप मऊ शिजतो. साबुदाना असं छान तरंगेल आणि वर अगदी 1/2 सेंटीमीटर पाणी राहील इतपतच पाणी घालायचं. आणि आता हा साबुदाना छान भिजण्यासाठी 2 ते 3 तासात भिजतो. या पद्धतीने केला तर, रात्रभर ठेवला तरी चालेल. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर भिजत घातला तर दुपारपर्यंत खिचडी आरामशीर बनून तयार होते, किंवा रात्रभर ठेवला तरी काही हरकत. चला, साबुदाना आपला भिजतोय, तोवर आहे ना आपण भगर तयार करूयात, म्हणजे वरईचा भात. आता यासाठी 1/2 कप ही वरई मी घेतलेली आहे. ही स्वच्छ रोळवून घ्यायची, म्हणजे धुवून घ्यायची, कमीत कमी 1-3 ते 4 वेळा तरी, म्हणजे त्यातलं पाणी किंवा काही कचरा असेल तो सगळा निघून जाईल. ही अशी रोळवून, म्हणजे ही अशी मिक्स करायची. आता ही अशी मिक्स करायची आणि यातलं जे पाणी आहे वरचं नितळ आलेलं ते काढून टाकूयात. ही सेम स्टेप आपण 2 ते 3 वेळा रिपीट करणार. वरईचा भात स्वच्छ धुवून झाला ना की यात 1/2 कप वरई आहे, तर 1 कपला थोडंसं जास्त, म्हणजे 1/4 कप 1/4 कप पाण्याचा वापर करायचा. म्हणजे वरई खूप अगदी मोकळी मोकळी पण नाही शिजत आणि खूप अशी मऊ पण नाही शिजत. आता मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं. आता कुकर घ्यायचा. कुकरच्या बेसला ॲज युज्युअल आपली जाळी आहे कुकरची, पाणी आहे 1 बोटभर, त्यावर हा डबा ठेवायचा. आणि तुम्ही याचमध्ये ना, जसं मी पहिला पार्ट आपला झाला होता बॅचलर बेसिक त्यामध्ये दाखवलं होतं, याच्या खाल म्हणजे वरईचा भात वर ठेवू शकता, खाली बटाट्याचा डबा ठेवू शकता, म्हणजे बटाटा आणि भात एकत्रच शिजून निघेल. आता गॅस सुरू करायचा आणि 2 शिट्ट्या फक्त काढून घेणार, आणि अगदी सोप्या पद्धतीने आपला वरईचा भात इथे बनवून तयार होतो. चला, आता इथे वरईचा भात पण आपला छान झालेला आहे, वाफ पण थंड झाली. आता बघूया, वा वा वा, मस्त बहारदार. चला तुम्हाला दाखवते, हे बघा फार असा चिकट नाही झालेला आणि खूप असा मोकळा फडफडीत पण नाही, अगदी परफेक्ट जसा हवा ना, छान असा फुललेला भगर किंवा वरईचा भात आपण म्हणतो ना, तसा अगदी झालेला आहे. आणि हा कुकरमध्ये शिजवलेला जर वरईचा भात असेल ना, त्याची चव
कमाल लागते, खूप वेगळी चव आणि छान लागते, खाताना ठोठराही बसत नाही आणि चिकटही लागत नाही, इतकं मस्त हा फुलतो भात. आमटी हवी उपवासाची, तर काय करायचं, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. आता कूट कसा बनवायचा हे मी दाखवलेलं नाही आहे, पण हॅक मी तुम्हाला नक्की सांगते. भाजायचं असेल तर शेंगदाणे भाजून टरफल काढून कूट करायचं मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात. एवढा कुटाणा नसेल करायचं, एक हॅक आहे. भाजलेले ना खारे शेंगदाणे किंवा प्लेन शेंगदाणे आजकाल बाजारात मिळतात, ते आणायचे आणि कुटून घ्यायचे, मिक्सरला फिरवायचे किंवा कुटून घ्यायचे. फटाफट तुमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा खुसखुशीत असा कूट बनवून तयार होतो. फक्त खारे तुम्ही दाणे आणले असतील, खारे शेंगदाणे, तर मात्र त्या पदार्थामध्ये मीठ घालताना जपून घाला, कारण शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मिठाचा वापर फक्त बेताने करा. पण तो खूप छान हॅक आहे, फटाफट तुमचा कूट बनून तयार होतो. अमेरिकेत असताना मी हे असे उद्योग केलेले आहेत. सो आता इथे 2 हिरव्या मिरच्या आणि 1/2 कपच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, हे आधी मिक्सरला दळून घेऊयात. हे मिक्सरला छान वाटून झालं की यामध्ये पाणी घालायचं आणि सरसरीत अशी याची पेस्ट तयार करायची. हे बघ, हे असं झालं. आमटीला फोडणी घालण्यासाठी जिरं घालूयात. साजूक तूप गरम केलंय, यामध्ये जिरं घालूयात. जिरं छान फुललं की मग यामध्ये 2 वेलची आणि मिरे घातलेले आहेत 5 ते 6. उपवासाला जर तुम्हाला हे चालत नसतील, खडे मसाले नाही घातले तरी काहीच हरकत नाही. आणि आता सरळ हे जे वाटण तयार केलं आहे हे घालूयात. याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी लागते, कारण हे ना शेंगदाण्याचं घट्ट घट्ट होत जातं जसजसा वेळ होत जातो. सो 1/2 कप जर तुम्ही कूट घेतला, 1/2 कप तुम्ही त्यामध्ये वाटताना पाणी घाला आणि 1/2 कप नंतर वरण घाला. चवीपुरतं मीठ आणि इथे आहे 1 मोठा चमचा चिंच गुळाचा कोळ. कोळ घालणं अगदी आवश्यक आहे. चिंच आणि गुळ म्हणजे 1 बोटूक चिंच घेतलं तर 1/2 चमचा गुळ घालायचा, भिजत घालायचं आणि मॅश करायचं. पण तिखट आंबट गोड अशी ही मस्त मग चव लागते या आमटीमध्ये. चला, झाली ही आमटी, फक्त एक आता उकळी काढायची. चला, आता आहे ना मस्त अशी उकळी काढलेली आहे, खूप वेळ नाही शिजवायची ही आमटी. कमाल, तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे, टेक्स्चर आलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. जसजसा वेळ जाईल तसतशी ही हलकी घट्ट पण होते, त्यामुळे हलकी सैलच ठेवायची, कारण वेळाने थोडी घट्ट होते. आता यात तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही ओल्या नारळाचा चव पण, म्हणजे शेंगदाणे वाटताना थोडा ओल्या नारळाचा चव जरी घातला ना तरी चव कमाल लागते. चला आता आपण बटाट्याची भाजी तयार करूयात. तर इथे 1 चमचाभर साजूक तूप गरम केलं आहे, तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल. यामध्ये घालूयात जिरं. जिरं उपवासाला तुम्ही खात नसाल, नसेल चालत, नाही घातलं काहीच हरकत नाही. छान जिरं फुललं की यामध्ये घालूयात. इथे मी आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 लहान तुकडा आल्याचा. आलं आता तुम्ही उपवासाला खात नसाल ना, नुसत्या मिरचीचा ठेचा जरी घेतला तरी चालेल, किंवा मिरची बारीक चिरून घेतली तरी चालेल. पण या ठेच्यामुळे या बटाट्याच्या भाजीला चव जी लागते ना, उपवासाच्या बटाट्याच्या भाजीला, ती कमाल लागते. त्यामुळे मी शक्यतो सजेस्ट करेल की थोडं काम पडेल पण चव बहारदार होईल. ठेचा छान तळून घ्यायचा, म्हणजे तो बादत नाही खाताना. आता हे झालं की यामध्ये बटाटा घालायचा. बटाट्याच्या फोडी हातानेच मी अशा चुरून घालणार आहे. यावर थोडं मीठ घालूयात चवीनुसार आणि हा फक्त बटाटा आहे ना परतून घ्यायचा. खूप सुंदर सुवास दरवळतोय. अगदी साधी सोपी ही उपवासाची बटाट्याची भाजी बनून तयार होते. अगदी खिचडी वगैरे नसेल खायची ना तर ही अशी नुसती एका बटाट्याची भाजी जरी केली तरी ते पोटभरीचं होतं. आणि बटाट्याच्या ऐवजी इथे रताळं जरी तुम्ही उकडलेलं घेतलं, त्याच्या फोडी करून घातल्या तर ते आणखी पौष्टिक होतं, पोटभरीचं होतं आणि चविष्ट होतं. खाताना त्यावर फक्त लिंबाचा रस प्यायचं आणि झटपट असं तुमचा पदार्थ उपवासाचा तयार होतो. आता अगदी थोडासा 1/2 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. कूट घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. मस्त आपली अशी ही वाफाळलेली उपवासाची बटाट्याची भाजी बनून तयार आहे. खाताना यावर लिंबाचा रस पिळा, खूप कमाल लागते. किंवा दह्यात जरी खाल्ली ना दह्यासोबत तरी
खूप छान लागते ही बटाट्याची भाजी उपवासाची. सो हा साबुदाणा भिजवल्यापासून एक साधारण 5 तास वर झालेले आहेत. आता दाखवते, हे बघा छान फुलला आहे साबुदाणा आणि अजिबात चिकट वाटत नाही. बस तसा टपोरा झाला आहे आणि सुरेख दिसतोय. बा चमचाभर साजूक तूप गरम केलेला आहे खिचडीसाठी. यामध्ये घालूयात जिरं. जिरं छान फुलवून घ्यायचं. आता तूप नसेल वापरायचं ना तर तेलाचा वापर तुम्ही करू शकाल. खिचडीला शक्यतो गोड तेल वापरतात. गोड तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल. अगदीच तेही नसेल तर मग रेग्युलर तेल वापरलं तरी चालेल. जिरं मस्तपैकी फुललं की आता यामध्ये घालूयात आलं आणि मिरचीचा ठेचा. 4-5 हिरव्या मिरच्या आणि एक लहान आल्याचा तुकडा ठेचून घेतला आहे. नुसतं मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल किंवा चिरलेल्या मिरच्या घालून त्या परतून घेतल्या तरी चालेल. पण चिरलेल्या मिरच्यांच्या चवीपेक्षा ना या ठेच्यातल्या खिचडीची चव कमाल लागते खरंच. त्यामुळे शक्यतो आहे ना मिरचीपेक्षा हा ठेचा घालून खिचडी करून आणि खाऊन बघायचा. ठेचा छान असा तळून झाला, छान तळला गेला पाहिजे. चला ठेचा छानपैकी तळून झाला की आता यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा जो आपण बटाट्याच्या भाजीसाठी उकडला होता त्यातलेच एक फोड काढून ठेवली. हे परतून घ्यायचं आणि यामध्ये घालायचा आता हा साबुदाणा, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि हे एकत्र आता करून घ्यायचं. चला आता हे ना छान मिक्स करून झालं की मध्यमाचर छान ही परतून परतून घ्यायची. झाकून नाही ठेवायची, झाकून ठेवली तरी जरा चिकट व्हायची शक्यता असते. त्यामुळे असे छान फ्राय करून 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 हा साबुदाणा घ्यायचा. आता हे झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि साखर. खिचडी आहे त्यामुळे थोडीशी चवीपुरती साखर, नसेल आवडत नाही घातली तरी चालेल. चला आता खिचडी देखील इथे आपली बनवून तयार आहे. खिचडी, आमटी भात, साबुदाण्याची मस्त अशी मोकळी खिचडी. हे बघा काय फुलला आहे साबुदाणा, छान असे मोत्याच्या दाण्यांसारखा फुलला आहे. अजिबात कुठे चिकटपणा आलेला नाही आहे साबुदाण्याला. मस्त आपला कमाल बेत तयार आहे, आमटी भात तयार आहे. म्हणजे बॅचलर असला म्हणून फार कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. छान असं सागरसंगीत मेनू तयार करून ठेवू शकता. हे नेहमी आषाढी एकादशीला आपण उपवास सोडत नाही त्यामुळे 2 टाईमचं करून ठेवू शकता. हे प्रमाण आहे ना 2 टाईम तुम्हाला आरामशीर होईल. आमटी भात, मस्त मोकळी साबुदाण्याची खिचडी आणि त्यासोबत बटाट्याची भाजी. कमाल मेनू आहे हा. रेसिपी आवडली तर शेअर करा तुमच्या बॅचलर मित्र मैत्रिणींसोबत, हे शेअर करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.